नमस्कार मी सुवर्णा सुवर्णस कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अॅनिव्हर्सरी केक साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा करायचा तर तो बघणार आहोत तर रेसिपी आधी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग हा केक बनवायला आता आपण सुरुवात करूयात तर इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप दही घेतलेला आहे दही ताजं घ्यायचं आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे पाव कप तेल घेतलेलं आहे अर्धा स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे पाव टीस्पून मीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून कोको पावडर घेतलेली आहे कोको पावडर चाळून घ्यायची आहे एक टीस्पून व्हॅनिलेसन्स घेतलेला आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे मैदा दोन ते तीन वेळा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे तर आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि आता इथे आपल्याला दूध लागणार आहे दूध मी अर्धा कप घेतलेलं आहे पण ते थोडं थोडं टाकत आपलं हे केकचं बॅटर आपण बनवायचं आहे तर इथे मी दूध थोडंसं टाकते आहे मी काढून स्पॅच्युलाने आता बॅटर बनवणार आहे तर इथे मी केकला आपला चांगला चॉकलेट कलर येण्यासाठी चॉकलेट कलर एक टी स्पून टाकते आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर मी हे दूध टाकत बॅटर बनवते तर हे सर्व दूध मी टाकून असं हे बॅटर बनवलेलं आहे तर अर्धा कप आपल्याला पूर्ण दूध लागलेलं आहे आणि असं हे आपलं बॅटर छान व्यवस्थित बनलेलं आहे थोडंसं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मैद्याच्या घोठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर हे छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे खूप शायनी मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण हे टीनमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी शेपचा टीन घेतलेला आहे त्याला तेल व मैदा लावून खाली बटर पेपर लावलेला आहे तर हे बॅटर आपण यामध्ये पूर्ण काढून घेऊया आणि थोडंसं पसरून घेऊया आणि केकचा हा जो डबा आहे तो व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे थोडंसा थपथपून घ्यायचा आहे त्यामुळे बबल्स निघून जातील इथे मी गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलेलं खाली जाळी ठेवलेली आहे आणि झाकण देऊन आपण एक पाच मिनटं हे पातेलं गरम करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत मी आता हे झाकण उघडते आहे आणि हा डबा आपण सावकाश ठेवायचा सा आहे आणि आता परत याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हा केक तीस मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याच्या आधी अजिबात झाकण उघडायचं नाही आहे तर तीस मिनिटे झालेली आहेत मी झाकण उघडून पाहते तर हा बघा खूप छान मस्त आपला केक फुगलेला आहे खूप छान दिसत आहे तर आपण एक टुट पिकणे हा झालेला आहे का ते बघूया हा बघा केक आपला झालेला आहे तर आपण यामध्येच पातेल्यामध्येच एक पाच मिनटं गार होऊ देऊया आणि यातून काढूनसुद्धा आपल्याला आयसिंग करायचं आहे तर दोन ते तीन तास व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे मगच आयसिंग करायचं आहे तर हा दोन तीन तासानंतर मी केक डब्यातून काढून घेते तर हा बघा बटर पेपर लावल्यामुळे आपला केक डब्यातून सहज बाहेर पडतो तर हा बघा खूप छान फुगलेला आहे तर आपण आता ह्याचे लेयर्स काढून घेऊया तर तुम्ही याचे दोन तीन चार आपल्याला हवे तेवढे लेअर्स कारडू शकता तर मी इथे चार स्लाइस या केकचे करणार आहे तर मी ते करून घेते हे बघा आतून किती छान जाळीदार मस्त स्पॉन्जे आपला केक झालेला आहे तर हे बघा मी चार लेयर्स करून घेते हे आपले चार लेअर्स झालेले आहेत तर इथे मी केक बोर्ड घेतलेला आहे त्याला थोडीशी व्हिप क्रीम लावून घेते आणि आपली ही पहिली स्लाईस जी आहे ती व्यवस्थित ठेवून प्रेस करून घ्यायची आहे आणि ते मी एक कप पाणी आणि अर्धा कप साखर हे मिक्स करून हे शुगर सिरप बनवलेलं आहे ते आपण केकला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मग त्याच्यावरती हे असं क्रीम लावून घ्यायचं आहे क्रीम व्यवस्थित लावून झाली की दुसरा लेअर आपल्याला ठेवायचा आहे यालासुद्धा व्यवस्थित शुगर सिरप लावून घ्यायचं आहे तर शुगर सिरप लावल्याने आपला केक खूप छान मॉइस्ट राहतो यासाठी हे आपल्याला लावायचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण क्रीम लावून घेतलेली आहे आणि तिसरी स्लाईससुद्धा मी ठेवलेली आहे यालासुद्धा स्वी शुगर सिरप लावते आणि क्रीम लावून घेते तर आता आपली शेवटची लेअर आलेली आहे ले। तर शेवटची जी आपण लेअर लावतो तो खालचा भाग वरती करायचा आहे आणि सावकाश हा अलगद बटर पेपर काढायचा आहे तर यामुळे काय होतं प्लेन भाग जो आहे तो वरती व्यवस्थित आहे तो आयसिंग करायला सोपं पडतं त्यामुळे खालचा भाग वरती करायचा आहे आणि ही क्रीम मी जादाची सर्व व्यवस्थित पुसून घेते तर पूर्ण आता केकला आपण क्रीम लावून घेऊया साईडने सुद्धा व्यवस्थित आपल्याला क्रीम लावायची आहे या पद्धतीने आपण पॅलेट नाईफने क्रीम लावून घ्यायची आहे तर आता एक लेअर झालेली आहे दुसरी लेअर आपण आता ही लावून घेऊया ह्या पद्धतीने आपण पूर्ण केक क्रीमने कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हा बघा असा मी क्रीम लावून घेतलेला आहे तर इथे एक मी कोंब घेतलेला आहे झिगॅकचं कार्ड घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण आपल्या केकला डिझाईन्स करू शकतो तर इथे मी एक चमचा जेल घेतलेला आहे न्यूट्रल जेल आहे हे आता यामध्ये एक चमचाभर मी पाणी टाकून हे मिक्स करून घेते हे तुम्हाला बेकरी शॉपमध्ये मिळेल जिथे बेकरीचं सामान मिळतं तिथे हे तुम्हाला मिळेल तर आता यामध्ये आपल्याला कलर जो हवा तो आपण टाकू शकतो इथे मी रेड कलर टाकते तर हा रेड कलर आपण यामध्ये टाकूया तुम्हाला जो कुठला दुसरा कलर टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकता तर हे मिक्स करून घेऊया हे आपलं जेल तयार आहे आता हे पायपिंग बॅगमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्या केकला याचा डिझाईन बनवून घेऊया तर या पद्धतीने मी केकला डिझाईन बनवून घेते हे पहा मी पूर्ण केकला असं डिझाईन बनवून घेतलेलं आहे छान आपला केक दिसतो आहे तर आता मी एक स्टार नोझल घालून आयसिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि वरून थोडेसे डॉट्स चे डिझाईन मी काढून घेते पूर्ण हे काढून घेऊ आपण हे पहा झालेलं आहे आपलं आता खालीसुद्धा बॉर्डरला मी हे डिझाईन काढून घेते या पद्धतीने आपल्याला असे डॉट्स काढायचे आहेत हे बघा अगदी सोपे आहेत खूप छान आपले डिझाईन झालेले इथे केक खूप छान दिसतो आहे तर आता इथे मी फूल काढणार आहे तर त्यासाठी मी इथे फ्लावरचं नोजल घेतलेलं आहे तर तो नोजल जो आहे या पद्धतीने आपल्याला एक फ्लावरसाठी स्टँड हवं आहे तर इथे खाली एक बेच बनवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने राउंड फिरवत आपल्याला एक फ्लावर बनवायचा आहे हा बघा या पद्धतीने आणि अशा या पाकळ्या एकाला लागून एक आपण असे बनवत जायचे आहेत हे असे नोजल्स किंवा फ्लावर स्टँड तुम्हाला जिथे केकचं सामान मिळतं तिथं मिळून जाईल या पद्धतीने आपल्याला हे फ्लावर बनवायचे आहेत अशा पाकळ्या एकमेकाला जोडत आपल्याला ह्या तयार करायच्या आहेत हे बघा आपल्याला केवढं मोठं फ्लावर पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता हे आपलं फ्लावर तयार झालेलं आहे तर आता याला कलर देण्यासाठी मी इथे पावडर स्प्रे कलर घेतलेला आहे तो याच्यावरही भुरभुरायचा आहे त्यामुळे याला छान कलर येतो या पद्धतीने आपण हा पावडर स्प्रे कलर वापरायचा आहे तर हा सुद्धा तुम्हाला केकचं सामान मिळतं तिथे मिळेल तरी जिथे आपण फ्लावर ठेवणार आहे तिथे खाली थोडंसं बेसला क्रीम लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एखाद्या चाकूच्या साह्याने हे फ्लावर अलगद काढून या पद्धतीने ठेवायचं आहे हे बघा खूप छान मस्त असं आपलं फ्लावर तयार झालेलं आहे केक ही खूप छान दिसतो आहे खूप मस्त तर इथे मी चॉकलेट गनाश घेतलेला आहे चे तर याचे डॉट्स मी काढते तुम्हाला हवा असेल तर काढू शकताय तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये तुम्ही बनवू शकताय तर मी हे आतून चॉकलेटचे डॉट्स उठवून घेतलेले आहेत तर हा खूप छान मस्त असा आपला ॲनिव्हर्सरी केक तयार आहे तर मध्ये जी जागा रिकामी सोडलेली आहे तिथं तुम्ही नाव लिहू शकताय आणि फुलाच्या बाजूने थोडेसे मी क्रीमने व्हाईट क्रीमने डॉट्स काढते जेणेकरून आपल्या फ्लावरला एक बेस छान दिसेल हा बघा खूप छान मस्त असे फ्लावर दिसत आहेत आणि केकसुद्धा आपला खूप छान मस्त तयार झालेला आहे तर हा मस्त ॲनिव्हर्सरी केक नक्की करून बघा खूप मस्त छान दिसतो आहे तर हा केक आपला तयार आहे जर व्हिडिओ आवडला असेल शे। लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली किंवा केक तुम्ही केला का जमला का मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा तर ही छान मस्त केकची रेसिपी जरूर ट्राय करा खूप मस्त असा हा केक तयार आहे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद